सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सहकार कायदा कलम त्र्याऐंशी अन्वय चौकशीचे आदेश पुणे विभागाचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी दिले आहेत विभागीय सहनिबंधकांनी तात्काळ या प्रकरणी कारवाई करावी असे आदेशात म्हटलं आहे या बँकेवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सत्ता असून त्यांच्याच पक्षाचे शिराळ्याचे आमदार मानसिकराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली सोसायटीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे ही चौकशी लावण्यात आली आहे चिखली तालुका शि शिराळा येथील मानसिंग नाईक विकास सहकारी संस्थेने विभागीय आयुक्ताकडे बँकेच्या चौकशीची मागणी केली होती त्यात बँकमधील इमारत बांधकाम मुख्य कार्यालय व शाखेतील फर्निचर खरेदी ए टी एम मशीन खरेदी नोटा मोजण्याचे मशीन खरेदी आदी बाबींवर गरज नसताना तीस ते चाळीस कोटी रुपयाचा खर्च करण्यात आला आहे अशी तक्रार होती शिवाय स्वातंत्र्य भारत पक्षाचे अध्यक्ष सुनील फराटे यांनी दिलेली तक्रार अर्जात सरफेस कायद्याअंतर्गत कर्जदार संस्थेची मालमत्ता विक्री संस्था कंपनी महिला बचत गट यांचे सात साठ कोटीचे कर्ज निर्लखन बँक संचालकांच्या कारखान्यास बत्तीस कोटीचे कर्ज कार्यालयांची शिफारस नसताना देणे टेंडर न काढता बहात्तर कोटी शहाऐंशी अडुसष्ट लाख रुपयाचे फर्निचर खरेदी करणे शाखा नूतनीकरण विकास संस्था संगणीकरणासाठी करण्यासाठी अकरा कोटी खर्च महांकाली कारखान्याकडील कर्ज वसूल न करणे स्वप्नापुरती शुगर्स कारखान्याला चुकीच्या पद्धतीने तेवीस कोटी रुपयेचे कर्ज देणे एकवीस तांत्रिक पदे बोगस कागदपत्रांच्या आधारे भरणे आदी मुद्दे उपस्थितीत करण्यात आले होते या दोन्ही तक्रारीच्या आधारे ही चौकशी लावण्यात आली आहे नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ